गौरी, 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 अम्मा, गौरी कुठे? तुमच्या रूमात असते की रे, काय झालं असतंय? गौरी, गौरी, जयदीपराव भाऊ जरा दमानं का उगाच विषय वाढवायलाय? काय झालं रे जयदीप, काय वर्ड आला? लक्ष्मी तू अशी का रडबिली झालीस बाळा, काय झालं आणि शाळेतून इतक्या लवकर कशी आलीस? जयदीपराव तुम्ही कसं घेऊन आलात यांना? जयदीप अरब लक्ष्मी बाळा शाळेला नाही गेलीस बाय, आणि मंगळाजी कुठे? इतके दिवस तुला जे सांगत होतो आज ते घडलं. काय झालंय सांगशील का? गौरी मी सांगितलेलं तुझ्या डोक्यात का शिरत नाही? त्या बाईमुळे लक्ष्मीची भाषा बदलली, नको ते शब्द वापरते. इतकी वर्ष लक्ष्मी माझ्याशी कधीच खोटं बोलली नव्हती, पण आज त्या बाईमुळे माझ्याशी धडधडीत खोटं बोलतीये. बाळा लक्ष्मी काय खोटं बोललीस तू? आज शाळेला सुट्टी आहे असं खोटं सांगितलं लक्ष्मीने मला. या चूक तुझी आहे गौरी, तू लक्ष्मीला त्या बाई सोबत पाठवलं ही पहिली चूक केलीस तू. शाळा बुडवून ती बाई लक्ष्मीला फिरायला घेऊन गेली होती, आणि मी विचारलं तर मला खोटं सांगितलं की आज शाळेला सुट्टी आहे आणि लक्ष्मीनेही तिला कॉपी केलं. ती बाई चुकीची आहे हे सांगितलं होतं मी तुला. मणिमाऊ, ए मणिमाऊ, ए मणिमाऊ, हे लेकरा, हे बाबा, काय झालं लेकरा, असं का पॉइंट केलंय तू? कोणी बोललं का काय तुला? हा अग माझं लेकरू ग, रडू नको, हा रडू नको. आता मंगला जी आली की नाही आता बघते ना मी. इतक कोणाची हिम्मत होती तुला बोलायची ते? रडू नको ना, ना काय रे, हा काय एवढ्या तेवढ्या कानानं लेकराला धारेवर धरायला लागला रे तू? तुला बघून तर तिच्या हातातला गोळा बी पडला, धडखाता बी आला नाही तिला. तू वरळशील म्हणून सांगितलं तिनं शाळेला सुट्टी आहे म्हणून, आणि समजा नाही गेली ती एक दिवस शाळेत तर काय आबाळ कोसळणार आहे का? सांग मला, तुम्ही कधीच नाही का रे सुट्टी घेतली शाळेत ना? हा मला एक कळत नाही, तुम्ही समजे का हरिश्चंद्राचे अवतार आहे का? एकदा मी कोणीच कोणाशी कधीच खोटं बोललेलं नाही हो. कधी तरी आजीने नातीचे लाड केले तर असं काय मोठं पाप झालं रे? लक्ष्मी नात नाहीये तुमची. लक्ष्मी रूम मध्ये जा, लक्ष्मी रूम मध्ये जा. लक्ष्मी बस झालं गौरी, आजपर्यंत मी तुझं ऐकलंय, आता तू माझं ऐकायचं. गौरी ही तर फक्त सुरुवात आहे, आज या बाईमुळे लक्ष्मी खोटं बोलली, उद्या चोरी करायला लागली तर त्याची जबाबदारी तू घेणार आहेस का? या बाई बरोबर राहून अजून कसले कसले संस्कार होणार आहेत गॉड नोज. काय बोलायलायस तू, कळते का तुला काही? मी आजी आहे तिची, कशाला घाणेरडेल काही संस्कार करीन तिच्यावर? अरे या लोकांनी तुला माझ्यापासून तोडलं आणि तू बी तेच करायला लागला, माझ्यापासून माझ्या नातीला तोडायला लागला होय रे.
वाय नाही म्हणत बाबा मला. आणि हे लेकरू स्वतःहून आजी बोलतो मला, स्वतःहून. हे बघ, या लेकरामुळे माझे म्हातारीचे जे काय उरलेले सुरलेले 4 दिवस असतील ना सुखाचे जाणार आहेत. तेवढे तरी जाऊ देत नाही रे बाबा. मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून झाली, 30 वर्ष ती भोगली, ती संपवली आणि मग आली इकडं. तू पुण्यांना परत तशीच शिक्षा द्यायला लागला मला. ती शिक्षा भोगून काढीचाही फरक पडला नाही तुमचा. आता बस झाली तुमची नाटकं.